पाठीमागच्या लेक्चरला आपण बेसिक अकाउंटिंग टर्म्स त्यामध्ये बिझनेस ट्रान्झॅक्शन त्याचे दोन भाग कॅश ट्रान्झॅक्शन क्रेडिट ट्रान्झॅक्शन त्याच्यानंतर एंट्री गुड्स नॅरेशन या टर्म्सचा अभ्यास केला. आज आपण प्रॉफिट आणि इतर पुढच्या टर्म पाहणार आहोत. तर प्रॉफिट एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर द एक्सपेंडिचर ड्युरिंग द अकाउंटिंग इयर इज कॉल्ड अ प्रॉफिट. जेव्हा उत्पन्न हे खर्चापेक्षा जास्त होतं तेव्हा आपल्याला नफा होतो. त्याच्यानंतर पुढची टर्म आहे लॉस. एक्सेस ऑफ एक्सपेन्सेस ओव्हर द इन्कम इज कॉल्ड लॉस. जेव्हा एक्सपेन्सेस म्हणजे खर्च हे उत्पन्नापेक्षा जास्त होतात तेव्हा लॉस होतो. त्याच्यानंतर पुढची टर्म आहे असेट. प्रॉपर्टी ऑफ एनी काइंड ओन्ड बाय अ बिझनेसमन इज कॉल्ड अँड असेट. द ओनरशिप ऑफ द असेट मस्ट बी विथ बिझनेस युनिट. फॉर एक्झाम्पल बिल्डिंग मशिनरी फर्निचर मोटार कार एक्सेट्रा. असेट म्हणजे काय तर थोडक्यात संपत्ती आणि अशी संपत्ती की ज्याच्या मालकी हक्क बिझनेसचा जो ओनर आहे मालक आहे त्याच्याकडे असला पाहिजे. त्याच्यानंतर पुढची टर्म आहे लायबिलिटीज म्हणजे जबाबदारी किंवा देणी. टोटल अमाऊंट पेबल टू द बिझनेसमन टू अदर्स इज नोन ॲज लायबिलिटीज. इट इज डेप्ट ऑर अमाऊंट ड्यू फ्रॉम द बिझनेसमन टू अदर्स. फॉर एक्झाम्पल लोन टेकन फ्रॉम बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे बिझनेसमन इतरांची जी देणी लागतो त्याला लायबिलिटीज असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढची टर्म आहे कॅपिटल. द अमाऊंट कॅपिटल म्हणजे भांडवल. द अमाऊंट ऑफ फंड प्रोव्हाइडेड बाय द प्रोप्रायटर इन द बिझनेस इज कॉल्ड ॲज कॅपिटल. द टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड इन टू बिझनेस बाय द ओनर इज कॉल्ड कॅपिटल. भांडवलाचा जो मालक आहे त्यानं जी टोटल अमाऊंट बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलेली असते म्हणजे गुंतवलेली असते जे कॅश गुंतवलेली असते त्याला आपण कॅपिटल असं म्हणतो. त्याच्यानंतर पुढची टर्म आहे ते म्हणजे ड्रॉइंग म्हणजे उचल. इफ द ओनर विथड्रॉज एनी मनी ऑर गुड्स ऑर असेट फ्रॉम हिज बिझनेस फॉर हिज पर्सनल यूज दॅन इट इज कॉल्ड ॲज ड्रॉइंग. जेव्हा एखादा बिझनेसमन आपल्या बिझनेसमधून कॅश असेल एखादी असेट असेल एखादं अनेक प्रकारच्या कुठल्या वस्तू असतील त्या विथड्रॉ करतो स्वतःच्या उपयोगासाठी त्याला आपण उचल असं म्हणतो. ड्रॉइंगचा अर्थ उचल. आपण हा शब्द व्यवहारामध्ये वापरतो की आपण उचल घेतली. काही जण म्हणतात आम्ही उचल घेतलेले म्हणजे काय तर ड्रॉइंग. त्याच्यानंतर पुढचा तुमची कन्सेप्ट आहे डेटर्स म्हणजे ऋणको. अ डेटर इज अ पर्सन हू ओल्ड्स मनी टू द बिझनेस फॉर गेटिंग गुड्स अँड सर्व्हिसेस ऑन क्रेडिट. उधारीवर वस्तूंची विक्री केल्यानंतर बिझनेस म्हणला ज्यांच्याकडून काही एनी असतात अशा व्यक्तींना डेटर्स किंवा ऋणको म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे डिस्काउंट. डिस्काउंट इज बेसिकली अ कन्सेशन गिवन बाय द सेलर टू द बायर. डिस्काउंट म्हणजे काय तर दिली जाणारी ही सूट आहे गिवन बाय द सेलर. सेलर म्हणजे विक्रेता टू द बायर. बायर म्हणजे खरेदी करणारा. द सेल म्हणजे विक्री आणि बाय किंवा परचेस टू परचेस म्हणजे खरेदी करणे. यानंतर क्रेडिटर इज पर्सन टू हुम बिझनेस ओज मनी. बिझनेस ज्या व्यक्तीला देणं लागतो किंवा बिझनेसला ज्या व्यक्तींची देणी द्यावयाची असतात अशा व्यक्तीला क्रेडिटर्स म्हणजे थोडक्यात धनको किंवा सावकार असं म्हटलं जातं. पुढची डेफिनेशन आहे गुडविल म्हणजे नावलौकिक. गुडविल मीन्स अ रेप्युटेशन ऑफ बिझनेस व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ मनी. इट इज अँड इनटँजिबल असेट फॉर द बिझनेस. गुडविल म्हणजे काय तर रेप्युटेशन पद किंवा प्रतिष्ठा ऑफ बिझनेस व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ मनी. पैशाच्या स्वरूपामध्ये बिझनेसची व्यक्त केली जाणाऱ्या नावलौकिक त्यालाच आपण गुडविल असं म्हणतो. इट इज अँड इनटँजिबल असेट आणि ही अदृश्य मालमत्ता आहे ऑफ बिझनेस. पुढचा डेफिनेशन आहे तुमची सॉल्वंट. सॉल्वंट म्हणजे थोडक्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम पर्सन किंवा व्यक्ती. ई पर्सन्स असेट्स आर मोर दॅन लायबिलिटीज ऑर इक्वल टू लायबिलिटीज. इट इज कॉल्ड अ सॉल्वंट पर्सन. जर एखाद्या व्यक्तीच्या असेट ह्या लायबिलिटीपेक्षा जास्त असतील किंवा लायबिलिटी आणि असेट हे बरोबर असतील तर त्या व्यक्तीला सॉल्वंट पर्सन असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढची डेफिनेशन आहे इनसॉल्वंट पर्सन. इनसॉल्वंट म्हणजे दिवाळखोर. अ पर्सन हू इज नॉट इन अ पोझिशन टू पे हिज डेप्ट फ्रॉम हिज असेट
इट इज कॉल्ड अ इनसॉल्वंट पर्सन. इनसॉल्वंट पर्सन म्हणजे किंवा दिवाळखोर व्यक्ती म्हणजे अशी व्यक्ती की जिला आपल्या असेटमधून आपली देणी भागवता येत नाहीत, अशा व्यक्तीला इनसॉल्वंट पर्सन असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढची डेफिनेशन आहे डेबिट. तर डेबिट कशाला म्हणायचं बघा, आणि हे लिहिताना आपण डी आर असं लिहितो. डेबिट इंडिकेट्स बेनिफिट रिसिव्ड बाय दॅट अकाउंट अँड इट इज रेकॉर्डेड टू द लेफ्ट हँड साईड ऑफ अकाउंट विच इज कॉल्ड ॲज डेबिट साईड. डेबिट इंडिकेट्स बेनिफिट रिसिव्ड दॅट अकाउंट, त्या अकाउंटमधून मिळणारा बेनिफिट ज्याला दर्शवला जातो त्याला आपण डेबिट असं म्हणतो. इट इज रेकॉर्डेड टू द लेफ्ट हँड साईड आणि ही नेहमी त्याच आपण थोडक्यात सी आर असं म्हणतो. क्रेडिट इंडिकेट्स बेनिफिट गिवन बाय दॅट अकाउंट अँड इट इज रेकॉर्डेड टू द राईट हँड साईड ऑफ द अकाउंट विच इज कॉल्ड ॲज क्रेडिट साईड. तर बघा, डेबिट म्हणजे आपण सांगितलं लेफ्ट हँड साईड, डाव्या बाजूला जे अकाउंटच्या लिहिलं जातं त्याला आपण डेबिट बाजू म्हणतो, आणि क्रेडिट म्हणजे राईट हँड साईड अकाउंटची उजवी बाजू, त्याला आपण क्रेडिट बाजू असं म्हणतो. याच्यानंतर पुढची इन्फॉर्मेशन आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. थँक्यू.